आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच अजित पवारांनी दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नाशिक कार्यालयावरती छगन भुजबळांचे होर्डिंग झडकलेत त्यामुळे या कार्यालयाचा ताबा अजित पवार भुजबळ समर्थकांनी मिळवल्याचं स्पष्ट होत आहे राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कार्यालयाबाहेर पोलिसांचाही बंदोबस्त तैनात केला गेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्या दोन्ही गटाकडनं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे शिरगणती केली जाणार आहे कोण कोणाच्या बाजूने हे उद्या स्पष्ट होईल तत्पूर्वी आज नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक होणार होती कोण कोणाच्या बाजूने आहे या संदर्भातला चर्चा इथे केली जाणार होती मात्र त्याआधीच काल सायंकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये शुकशुकाट होता मात्र अचानक आज सकाळचं जर चित्र बघितलं तर इथे मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ हे होर्डिंग्स आहेत आणि त्याचबरोबर मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे पोलिसांचा बंदोबस्त सा हेच सांगतोय की इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण छगन भुजबळ गटाने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या नाशिक कार्यालयाचा ताबा हा पूर्णपणे घेतलेला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि फादर बॉडीचे जे पदाधिकारी आहेत मात्र भुजबळांचे समर्थक आहेत ते इथे जमा झालेले आहेत आज जी बैठक होणार होती त्यांचं म्हणणं अशी कुठलीही बैठक इथे होणार नाही आहे बैठकीचे निरोप सगळ्यांना मिळालेले आहेत चर्चा होणार होती की अजित पवारांच्या बाजूने जायचं की शरद पवारांच्या बाजूने आणि तुम्ही आधीच ताबा घेऊन टाकला आहे कार्यालयाचा नाही ताबा ऑलरेडी हेच होता आमच्याकडेच होता असं काही ताबा वगैरे घेतलेला नाही आम्ही गा पहिल्यापासून राष्ट्रवादी भवनला आम्ही आज तुम्ही बघितलं असेल काल परवापासून आम्ही राष्ट्रवादी भवनलाच असतो आणि मिटिंग अशी काही बोलवलं नाही आमची मिटिंग ही उद्या बांद्रा येथे बा एम ए टी कॉलेजला उद्या बैठक ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज कुठल्याही प्रकारची नाही आम्ही त्याच्यावर बा मीटिंग काही खोडसळपणाने काही जणांनी मेसेज टाकलेले आहे काहीतरी हे करायचं म्हणून की दुपारी मिटिंग ठेवलेली आहे कुठं जायचं काय जायचं असं काही नाही संपूर्ण नाशिक शहर असेल किंवा जिल्हा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण भुजबळ साहेब व अजितदादांच्या बरोबर आहे इथे नेमकं काय आता राजकीय घडामोडी घडतात काय नाट्यमय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे जे मेसेजेस व्हायरल झालेले होते सा सा येंसा ते खोडसाळपणा असल्याचा यांचा दावा आहे त्यामुळे आता दुसरा गट हा समोर येणार की नाही येणार हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी कुल एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट